आता ही संकेतनं जी आता ही मेडल घेतला ना, त्या मेडलाबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे. आणि हे मेडल म्हणजे कसं शिक्षण सरांच्याच ह्याच्यामुळं हे सगळं त्याला हे झाले. माझा छोटासा व्यवसाय आईलाजी ओळख चौकीत आहे. मी त्यातून मुलासनी शिकवून शिना म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये घालून शिना शिकवून एवढं मोठं ध्येय प्राप्त केलं हे खरोखर सांगतो की नानांचे पुण्य आहे. की नानाने आम्हाला घरातल्या माणसाकडे की असं की त्यांनी सहकार्य केले की नानांनी की प्रमाणाच्या बाहेर की आम्हाला कधी ते मुलाबद्दल बाबा आम्हाला दुःख येऊ दिलं नाही, आमच्या वाट्याला कधी येऊ दिलं नाही. पण नानांनी जे घडवलं विद्यार्थी की विद्यार्थी माया व्यायामशाळातला असा मोठा एखादा व्हावा ही नानांची इच्छा होती. पण आता नाना हयात नसताना सकत नानांनी जे मागं ठेवून रोपटं लावून गेलं त्या रोपट्याचं खरं आज एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. माझा भाऊ संकेत महादेव सरगर आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्वर मेडल घेऊन दिलं. याबद्दल पूर्ण भारतवासी लोकांना त्यावर गर्व आहे. पूर्ण इंडिया त्याच्यासोबत आहे, कारण की भारतासाठी हे सिल्वर मेडल आहे, पहिलं मेडल आहे हे दिलेलं त्याने. संकेत सरगरने आत्ताच भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्स 2020 बर्मिंगममध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलेलं आहे आणि अत्यंत अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. कारण सांगलीतला तो 50 वर्षानंतरचा पहिला खेळाडू आहे ज्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पार्टिसिपेशन करून मेडल दिलं आहे. संकेत दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटचा खेळाडू आहे आणि आत्ता सध्या दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्येच आपण उभे आहोत. आणि याच ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे. मागच्या 7-8 वर्षापासून तो इथंच ट्रेनिंग करत होता. आता मागच्या 1 वर्षापासून इंडिया कॅम्पमध्ये आहे तो. आणि इंटरनॅशनल जाण्यासाठी इंडिया कॅम्पमध्ये जावंच लागतं म्हणून इंडिया कॅम्पमध्ये आहे. आणि तिथनं तो वर्ल्ड चॅम्पियनशिप पण खेळला, त्याच्यानंतर सिंगापूर चॅम्पियनशिप खेळला. सिंगापूर चॅम्पियनशिपमधनं त्याला राष्ट्रकुलचा कोटा मिळाला आणि आता जो घडला तो इतिहास घडला आहे. सांगलीला पहिलं पदक, महाराष्ट्राला पहिलं पदक आणि भारताला पहिलं पदक दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटच्या संकेत सरगरकडून मिळालेलं आहे आणि आम्हाला त्याचा फार फार अभिमान आहे.